नमस्कार तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आणि जी पण सकाळची कामं असतात म्हणजे उठल्याच्या नंतर झाडून घेणं घर पुसणं ते सगळं झालेलं आहे आणि आता आहे माझं टायमिंग जेवण बनवायचं म्हणजे लंच बनवायचं तर आज बनणार आहे मस्त अशी वाटाण्याची आमटी आणि ते पण तेल न वापरता तर कशी बनवणार ते तुम्हाला शेवटपर्यंत दिसणारच आहे ह्या व्हिडिओमध्ये तर दूध वगैरे आलेलं मी ते गरम केलेलं आणि इथे नवीनच घर आहे आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाण्या म्हणजे पाणी आहे पण इतकं खराब येतं तर तीनदाच ती टाकी क्लीन करणं पुन्हा जे पण आम्ही ओ वापरतो पुन्हा ते पण ओचं पाणीसुद्धा आम्ही गरम करून पितो तर अशी अवस्था आहे इथे तर काही दिवस ॲडजस्ट करावं लागतं नंतर होतं पण तेच ना सेट होण्यासाठी काही टाईम द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला तर अजून काही दिवस असंच ॲडजस्ट करावं हो लागेल पाणी व्यवस्थित येईपर्यंत तर आरोचं पाणी म्हणजे चांगलं लागतं व्यवस्थित लागतं पण तेच ना सकाळी सकाळी ते खराब येतं आणि ते बघतो आपण तर मग असं वाटतं नको ते मुलांना नको द्यायला आणि पाण्यापासूनच इतके रोग म्हणजे होतात आपल्या माणसांना तर आणि छोटे मुलं असल्यावरती त्यांना तर खूप लवकर म्हणजे ॲलर्जी वगैरे होण्याची शक्यता असते तर मी आरोज पाणीसुद्धा गरम करून म्हणजे आम्ही पण पितो गरम करून ठेवते मी साईडला थंड झाल्याच्या नंतर मग ते सगळ्यांना पाणी पिण्यासाठी होऊन जातं कधी कधी मी रात्रीच गरम करते पण ते असताना कधी कधी विसरून जाते तर इथे मी कांदे वगैरे मस्त असे भाजून घेतलेले आणि जी आमटीसाठी डाळ खोबरं हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि वाटाने पण मी शिजवून घेतलेले पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हळद पण टाकू शकता पण मी हळद नव्हती टाकली इथे तर जो मसाला आहे तो बिना तेलामध्येच मी भाजून घेतलेला आणि मी आधी चपात्या माझ्यासाठी म्हणजे नाश्ता मी केलेला त्यासाठी मी दोन चपात्या करून घेतलेल्या आता मी इथे तव्यावरती थोड्याशा मिरच्या आणि का जो भाजलेला कांदा आहे तो आता भाजून घेते मस्त व्यवस्थित असं तर हा जो मसाला आहे तो थोडंसं तेल टाकून आम्ही परत परतत असतो पण यावेळेस बिना तेलाचं करायचं आहे म्हणून मी अजिबात तेलाचा तेला वापर नाही केलेला आणि भाजीमध्ये जेव्हा मसाला परतणार आहे तेव्हा पण तुम्ही बघणारच आहेत तेल नाही घात गा, घालणार मी त्याच्यामध्ये तर म्हटलं चला काहीतरी वेगळं तेल न यूज करता कशी भाजी बनते तर ती ट्राय करून बघितली काहीतरी नवीन नवीन चालू असतं माझ्या डोक्यामध्ये तर इथे मी आता जे पण मसाला भाजून घेतला आहे तव्यावरती व्यवस्थित तो आता मी वाटून घेणार तर माझं किचन खूप छोटंसं आहे म्हणजे म्हणजे सामान ठेवायला पण जागा पुरत नाही आहे तर असं असं काहीतरी इकडून तिकडून असं इकडची भांडी तिकडं आणि तिकडची भांडी इकडं अशी करून करून थोडंसं ॲडजस्ट करावं लागतो आणि जेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा खूप पसारा होऊन जातो छोटंसं ते वरचा ओटा असल्यामुळे तर ठेवायला प्रॉब्लेम येतो मग भांडे कुठं ठेवायचे तर त्याच्यामध्ये गोंधळ उडून जातो इकडे ठेवू का तिकडे ठेवू तर ॲडजस्ट करावं लागतं छोट्या छोट्या गोष्टी तर मी टॉमॅटो तसं मी आमटीमध्ये घालत नाही पण आज मला बिना तेलाचं करायचं तर म्हटलं चला टॉमॅटो पण घालू कारण की टॉमॅटोमध्ये पाणी असतं तर मसाले जे टाकणार आहे ते मी म्हणजे मी जळणार नाही तर टॉमॅटो टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं परतलं मी आणि थोडंसं पाणी टाकून आता टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित असं एकदम मऊ होईपर्यंत मी शिजवून घेणार आणि नंतर जे पण माझे मसाले आहेत म्हणजे जास्त काही मसाले यूज नाही करणार पण जे, जे पावडर मसाले आहेत हळद झाली तिखट झालं तसं मी हिरव्या मिरच्या घातलेल्या मसाल्यामध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे भाजून पण घेतल्यात त्या तर पण थोडी अशी लाल मिर्च पावडर आणि थोडासा चिकन मसाला चवीसाठी तर तो मी टाकलेला आणि हे जे टॉमॅटो आणि जे पावडर मसाले आहेत ते मी पुन्हा एकदा परतून घेणार आणि थोडंसं पाणी टाकणार म्हणजे जे पावडर मसाले आहेत तेल असल्यावरती ते व्यवस्थित असं परत पण तेल नाहीये आणि ते कडाईला चिटकत होते त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आणि थोडस एक दोन मिनटं त्याला देणार त्यानंतर मग मी ते परतेपर्यंत माझी जी, जी ट्रॉलीमध्ये स भांडी होती घासलेली सकाळी तर ती लावून दिली आणि ट्रॉली एकदम मोकळी करून घेतली तर असं इकडं जे काम चालू असतं किंवा काही शिजत असेल किंवा कुकर लावलं आहे तोपर्यंत मी माझी किचनमधली मा थोडी इकडची तिकडची कामं क करून घेत असते तर याने आपला एका ठिकाणी किंवा उभा राहण्यापेक्षा किंवा मोबाईल घेऊन उभा राहण्यापेक्षा आपलं बाकीचे पण काम होऊन जातात तर इथे मी आता जो वाटण केलं होतं तो घातलेला आहे याच्यामध्ये व्यवस्थित जसं परतून घेतलं ते पण मीठ घालून आणि या वाटणाबरोबर बघितल्याप्रमाणे सुद्धा मी आधी मसालेबरोबर परतलेले होते थोडेसे असे दोन चार चमचे असे जे पोहे खायचा आपला चमचा असतो ते तर हा पण मसाला व्यवस्थित असा पाणी टाकून मी परतून घेतलेला चार पाच मिनटं नंतर जे वाटाणे आणि त्याचं जे पाणी होतं ते पण मी टाकून दिलेलं आणि आपल्याला जशी ग्रेवी हवी आहे म्हणजे रस्सा हवा आहे पातळ काहींना पातळ आवडतो काहींना घट्ट आवडतो तर आमच्या घरात म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि मला म्हणजे आम्हाला चौघांना पण असं ठीक एवढं काही भाजी आवडत नाही एकदम पातळा पाण्यासारखी असली तरी चालते फक्त चवीला चांगली असावी असं वाटतं आणि फायनली आपली जी आमटी आहे ती रेडी आहे दोन तीन मिनटं मी उकळून घेणार आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकणार त्याच्यामध्ये तर तेला तेल वापरून जी आपण आमटी करतो किंवा भाजी करतो त्याला एकदम अशी भारी तरी येते किंवा मसाले असे वरती तरंगतात त्याच्यामध्ये म्हणजे तरी अशी लाल लाल तवंग आलेला असतो तो तेलाचा तर बिना तेलाच्या आमटीला तेला तसं काही दिसणार नाही तुम्हाला आणि थोडासा कलरमध्ये इफेक्ट म्हणजे दिसतो तुम्हाला कलर वेगळाच होऊन जातो त्या भाजीचा म्हणजे जो ओरिजिनल कलर आहे तो दिसणार तुम्हाला भाजीचा खायला वगैरे एकदम आहे तशीच लागते मला तर तशीच लागली तर तेलाचा वापर न करता मी आज एक प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेस पण झालेला आणि घरच्यांना पण आवडला माझ्या मिस्टरांना आवडला मुलांना पण आवडला आणि मला पण आवडला तर तेल खाणं हे आपल्या आरोग्यासाठी असं पण घातकच आहे खूप तेल वापरतात आमच्या घरात पण मी पण स्पेशली काही काही भाज्यांना लागतं ना असं खूप तेल लागतं तर कधी कधी म्हटलं चला असा पण प्रयोग करून बघूया आपण तर तेल जेवढं कमी खाऊ तेवढं चांगला आहे तर अशा छोट्या छोट्या आपण जर आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये काही बदल केले तर चांगले तर ते आपल्या आरोग्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील असं मला वाटतं तर भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत मी थोडंफार <्थोड़ा> जे पण सांडलेलं असतं तिथे ओट्यावरती तर ते असं क्लीन करून घेत आहे आणि डबे वगैरे पण असं सगळं काही काम झालं की थोडासा हात मारायचा कारण की आपण काम करतो तेव्हा आपले तेलकट हात किंवा ओले हात त्या डब्यांना लागतात आणि तेच तसेच डाग राहतात त्याला किंवा मसाल्याचे डबे जे खाली होतात ते घासून घेते लगेच तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपण असं जर आपण रोजच्या रोज किंवा दिवसाआ जर केलं तरी आपलं किचन जे आहे ते स्वच्छ राहण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल असं मला वाटतं तर मी असं करत असते सगळं जे काम झाल्यावरती मी पुन्हा जे पण आपलं खालची फरची म्हणा किंवा खिडकीमधली जी फ तिथलची साईडची आपली जी बाजू असते तिथं आपण काही ना काही ठेवत असतो आता मी पण ठेवलेलं होतं पुन्हा तिथं तुपाचे डबे आहेत ते पण ठेवलेले आहेत ते मी काढून घेणार आहे पण त्या दिवशी शिवरात्री होती तर मी ते काढले आणि इकडं ठेवायला जागाच नाही आता मी दुसऱ्या रूममध्ये ते ठेवून देणार जो एक जो यूजमध्ये आहे तोच ठेवणार तिथे आणि जो यूजमध्ये नाही आहे तो ठेवून देणार दुसरीकडे तर इथे आता मी भांडी घासून घेणार आणि भांडी मी आधी व्यवस्थित असे धुवून घेतली कारण की जे खरकटं असतं जे पण आपलं तुम आता मुलं एकदम किंवा आपणसुद्धा एकदम व्यवस्थित असं क्लीन नसतं ताट तर जे पण खरकटं त्यामधलं होतं ते मी काढून घेतलेलं आणि व्यवस्थित असे क्लीन करून ते भांडे घासून घेतले आणि तुम्ही बेसिन बघू शकता इतकं छोटं आहे म्हणजे तिथं खूपच म्हणजे भांडीच बसत नाही आहे पण मी तिथं आता छोटासा एक ट्रॉली ठेवते मग त्याच्यावरती आपले छोटे छोटे भांडी आधी धुवून व्यवस्थित खाली ठेवते आणि मग मोठी मोठी अशी वरती ठेवते तर त्यामध्ये मग काय होतं जास्त भांडी पण बसतात तर आपली आमटी जी आहे ते ठेवले झालेली आहे ठेवलेली आहे म्हणत होते मी तर झालेली आहे आणि आता ती दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आणि ती झाकून ठेवून देणार आता जेव्हा जेवायचं तेव्हा मी चपाती वगैरे करणार आणि जी कढाई आहे ती पण व्यवस्थित अशी घासून घेणार तर सगळं काम झाल्याच्या नंतर रात आपलं ते खाली सांडलेलं थोडंफार आता काम करताना सांडतं काही ना काही तर झाडून घेणार आणि व्यवस्थित असं तिथलची जी फरची आहे तिथं आता थोडंफार किचन छोटं असल्यामुळे किचन ओटात छोटं असल्यामुळे तिथं पण सांडतं किंवा पाणी सांडतं तर ते एका कापडाने व्यवस्थित असं पुसून घेणार तर अशा पद्धतीने माझं रुटीन असतं तर चला बाय बाय